नमस्कार मित्रांनो जय मल्हार जय काळेश्वरी गौरीला किंवा काळूबाईला किंवा आपल्या घरात असलेल्या देवीला ब्राह्मणी काष्टा साडी कशी नेसवायची ही संपूर्ण व्हिडिओ आपण व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो जय मल्हार जयकाळेश्वरी आज आपण देवीला साडी घालणार आहोत तर आता गौरी गणपतीचे दिवस आलेले आहेत गौराांची लगबग सगळीकडे चालू आहे तर गौरीची साडी कशी नेसवायची त्याचबरोबर मी आज भरपूर जणांच्या गणमाळा केलेल्या आहेत किंवा ज्यांना जे माझे शिष्य नाही आहेत पण ज्यांना देवीला साडी नेसवायची त्यांच्या घरी देवी आहे तर अशांना आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या साड्या इथून पुढे पाहणार आहोत काही व्हिडिओज त्याच्यासाठी तयार करणार आहोत न, आपन, आ, तर आता अशा पद्धतीच्या दोन हाताच्या गौरीच्या किंवा देवीच्याही बॉड्या असतात तर ही अशी काळूबाईची बॉडी असते किंवा गौरीच्याही बॉड्यांमध्ये आपण अशा पद्धतीनं देवी गौरीसाठी असा पद्धतीचा साचा नसतो तर त्याला थोडा वरून आपण मुखोटा घालू अशा पद्धतीचा साचा असतो तर आपल्याला आम्ही अशा पद्धतीनं ब्लाऊज ब्लाऊज पीस लावून घेतलेला आहे त्याचबरोबर ही फायबर बॉडी असल्यामुळं आपण जर साडी नेसली नेसवली देवीला तर ती घसरली जाते त्यासाठी आपण एक टॉवेल घेतलेला आहे आणि टॉवेल आपण देवीला गुंडाळून घेतलेला आहे तर आपण देवीच्या दोन्ही पायांना वेगवेगळ्या सुद्धा टॉवेल आपण सुई दोऱ्याने बांधू शकतो पूर्ण असा वेगवेगळ्या वेग दोन्ही हातात म्हणजे दोन्ही पायांना वेगवेगळा त्याचबरोबर असा पण अशा पद्धतीने तुम्ही बांधू शकता त्याचबरोबर आता साडी जर देवीला घालायची असेल तर अशा पद्धतीची आता ही साडी जी आहे ही कलाक्षेत्र म्हणून पुण्यामध्ये नारायणपेठला दुकान आहे तिथून आपण ही साडी घेतलेली आहे आणि ही जी साडी आहे ही साडी स्पेशली देवीसाठी बनवून घेत असतो आपण तर ही जी साडी आहे या साडीचे बघा तुम्ही दोन्ही बाजूला जे काठ आहेत ते सारखे आहेत तर देवीची आपण साडी किंवा गौराईला जेव्हा साडी घालतो तेव्हा दोन्हीकडे काठ एकसारखे हवे बारीक मोठे काटाच्या साड्या नसाव्यात कारण की ज्या वेळेला आपण साडी घालतो तर देवीला मिरी म्हणा किंवा वेगवेगळ्या पद्धतीच्या जेव्हा साड्या घातल्या जातात पेशवाई पद्धतीची किंवा नऊवारी साडी किंवा गोल साडी जी आपण नॉर्मली सहावारी साडी जी असते तर त्या पद्धतीची जरी घालायची म्हटलं तर जास्ती प्लेट्स किंवा जास्त मिऱ्या येण्यासाठी आपण दोन्ही बाजूला सारख्या काठाच्या साड्या पाहिजेत आता आपण झिगझॅग पद्धतीची साडी घालणार आहोत ब्राह्मणी काष्टा साडी आहे देवीची ही तर एक माझा व्हिडिओ इंस्टाग्रामला मी टाकला होता तर तो खूप जणांनी पाहिला त्याच्या कमेंट्सही खूप छान छान सगळ्यांनी दिलत्या आणि जवळजवळ दहा लाख लोकांनी त्या व्हिडिओजला व्ह्यूज दिलेले आहेत त्याचबरोबर जवळजवळ पन्नास ते साठ हजार लोकांनी लाईक्स केलेले आहेत भरपूर कमेंट्स केलेले आहेत जवळजवळ वीस पंचवीस हजार जणांनी शेअर केली ती व्हिडिओ आणि भरपूर जणांनी मला कमेंट्स केली होती की दादा तुम्ही ही पूर्ण व्हिडिओ इंस्टाग्रामवर एक मिनटाची व्हिडिओ आपण टाकली होती तर पूर्ण व्हिडिओ टाका आम्हाला ही साडी अशी नेसवायची आहे तर ह्या पद्धतीची साडी आपण घालणार आहोत तर साडी चॉईस करताना ह्या पद्धतीची जेव्हा आपण झिगझॅग ब्राह्मणी काष्टा जेव्हा घालतोय त्यावेळेला सूत हे मऊ असावं साडीचं एकदम मऊ सूत असावं त्याचबरोबर काठ जो आहे ना तो जास्ती कडक पण नसावा आणि जास्ती म्हणजे पातळ पण नसावा तर अशा पद्धतीची साडी आपण घेतलेली आहे तर आता देवीला आपण साडी घालणार आहोत आता झिगझॅग पद्धतीची साडी घालताना देवीची हाईट जर तुमची मोठी असेल तर पूर्ण साडी घ्यायची देवीची हाईट बारीक दे� असेल आता ही जी साडी साईज आहे ही साडेतीन फूट म्हणजेच तेहतीस इंच तीन फूट पर्यंत अशी तीन ते साडेतीन फुटाच्या बॉडींसाठी आपण ही पद्धतीची साडी घालू शकतो तर हे घालताना निम्मी निम्मी काट घ्यायची आहे बघा तुम्ही आपण साडी निम्मी केलेली आहे जर तुमची चार चार फुटाची किंवा पाच फुटाची बॉडी असेल तर पूर्ण तुम्ही साडी घेऊ शकता त्याला तुम्हाला फोल्ड करायची गरज नाहीये पण जर तुमची बॉडी साडेतीन फुटाची असेल तर तुम्हाला ती फोल्ड करण्याची गरज आहे तर त्यासाठी आपण आता पूर्ण साडी जी आहे ती फोल्ड करून घेणार आहोत पूर्ण अशी निम्मी निम्मी साडी करून घेणार आहोत आता साडी निम्मी निम्मी करून घेतल्यानंतर आता थोडी देवीची बॉडी मागे घेऊयात आणि साडी जी आहे तिला एक हातभर कारण की पूर्ण मागच्या बाजूने पूर्ण फिरून घ्यायची आहे देवीची साडी ही तर हे बघा एक एक हातभर एक आपल्या हाताच्या अंतरावर एवढ्या हाताच्या अंतरावर हाता तुम्हाला हे बघा खाली घ्या ही साडी खाली एवढ्या हाताच्या अंतरावर आपल्याला साडी घ्यायची आहे एवढी साडी जी आहे ती साडी सोडून द्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला जी झिगझॅग आपण पॅटर्न करणार आहे तर तो, तो करायचा आहे आता एक हातभराच्या अंतरावर सोडल्यानंतर हे बघा ह्या साडीला मागे थोडी आता का रही ही जेव्हा पॅटर्न आपण काढतोय तर तेव्हा आता काय करायचं इथून पुढे हे बघा हे तीन बोटांमध्ये तिला फिरवायची आहे तर एकदम छोटे छोटे मिर्या आल्या पाहिजे जेणेकरून साडी ही एकदम छान पद्धतीने बसेल ते बघा आपण असे छोटे छोटे मिर्या करून घेणार आहोत ही साडी जितकी पातळ असेल तितकं तुम्हाला मिर्या जास्त येणार आहे आणि तुम्ही सेमी पैठणी म्हणा पैठणीचे प्रकार म्हणा त्या पण साड्या आपण ह्या म्हणजे असं अशा पद्धतीची साडी पाहिजे ना असं नाही तर तुम्ही सेमी पैठणीच्या पण साड्यांची तुम्ही अशा पद्धतीने साडी घालू शकता आता बघा आपण जे मिऱ्या घातलेल्या आहेत देवीच्या साडी साडीच्या त्या बघा तीन बोटाच्या अंतरावर बसेल इतक्याच मिऱ्या आहे जास्ती मोठ्या करायच्या नाही जितक्या बारीक मिऱ्या करसाल तितकं तुमची साडी छान दिसेल आणि जास्तीत जास्त मिऱ्या दिसून देवी छान दिसायला सुरुवात करेल तर आपण हे बघा तीन तीन बोटाच्या याने एक दहा ते पंधरा मिर्या घेणार आहोत सरळ सरळ आणि त्यानंतर आपण झिगझॅग पॅटर्न काढणार आहोत खालीच आपण अशी आडवी साडी जेव्हा घेत असतो ना तर तेव्हा काय होतं की साडी आपल्याला एकदम छान पद्धतीने छोट्या छोट्या मिऱ्या करून आपल्याला घालता येतात आणि भरपूर मिऱ्या अशा निघतात देवीच्या साडीला आणि तुम्ही बघा गौराईसाठी यावर्षी खूप स्पेशल अशी साडी आहे आ, मी सुरुवातीला भरपूर दिवसापूर्वी इन्व्हेंट केली होती पण मी कधी घातली नव्हती अशी दाखवली नव्हती व्हि व्हिडिओच्या मार्फत मी भरपूर वेळा माझ्या देवीला घालू घातली होती पण मी जळगावला जे एक कार्यक्रम केला होता तर त्या देवीला मी हा कार्य कार्यक्रमाच्या वेळेला खीर चपातीच्या ते देवीच्या कार्यक्रमाच्या व्हिडिओमध्ये दे, तिकडे मी ह्या हा, हा पॅटर्न घातला होता आता वेगवेगळे विक पॅटर्न आपण शिकूयात युट्यूबच्या मार्फत आपण व्हिडिओही पाहूयात अशा पद्धतीने भरपूर अशा मिऱ्या काढून घ्यायच्यात की जेणेकरून देवीची ही जे मिऱ्या आहेत इतके सुंदर दिसेल आणि देवीची बॉडी किंवा हे जो पॅटर्न आहे हा खूप छान पद्धतीने दिसतो अशा पद्धतीने छोट्या छोट्या तीन तीन बोटाच्या अंतरावर काढायच्या तुम्हाला असं करणं पॉसिबल नसेल तर तुम्ही थोडा अंदाज घेऊन घेऊ शकता हे बघा काय करायचंय ही साडीच्यामध्ये ही जी दोन बोटं आहेत हाताची तर ही जी दोन बोटं आहेत ही खाली घालायची आहे आणि हे जे तिसरं बोट आहे हे असं फोल्ड आहे आणि तुम्ही फक्त ह्या पुढच्या दोन बोटांनी ही जे पुढची दोन बोटं आहेत त्या पुढच्या दोन बोटांनी तुम्हाला फक्त ही साडी मागे खेचायची आहे आणि अशा पद्धतीने ही मिरी तयार झाली अंदाज घ्यायचा आहे तुमच्या देवीच्या जास्ती पदरही मोठा नाही आला पाहिजे त्याचबरोबर जास्ती मिऱ्या काढल्यामुळं मग काय होतं छातीवर देवीच्या कमी येतात मग प्लेट्स किंवा म्हणा इथे झिगझॅग जे करणारे आपण पॅटर्न तो कमी येतो तर आता इथून पुढे आपण झिगझॅग करूयात आता ह्या मिऱ्या झालेल्या आहेत देवीच्या आता इथून पुढे आपण झिगझॅग पॅटर्न करणार आहोत तर बघा तुम्ही झिगझॅक कसं करायचंय तर इथे फक्त एक बोट आहे आणि हा जो ही जी साडी आहे ही साडी हे बघा अशा पद्धतीने फक्त तिरकी करायची हे बघा तुम्हाला हे बघा हे अशा पद्धतीने इकडे तिरकी करायची तिरकी केल्यानंतर ती झिगझॅग पॅटर्न होतो तर हे बघा पुन्हा एकदा बघा तुम्ही ते बघा आपण इकडनं एक, एक बोट ठेवलेला आहे त्याचबरोबर इथे दुसरं बोट ठेवून हे बघा ही जी काठ आहे कोपऱ्यावरची त्या काठेला हात ठेवून पुन्हा असं झिगझॅग करायचं आहे आणि हे केल्यानंतर इथे परत एक अंगठा ठेवून हे जी इकडं जे आहे ती मिरी तिला सरळ करून घ्यायची आहे बघा एकदम छान पद्धतीने येतात मिऱ्या आता पुढचं परत एकदा अंगठा ठेवायचा आहे परत बोट पुढे ठेवून मागे ओढायचं आहे समांतर अंतरावर परत अंगठा ठेऊन पुन्हा झिगझॅग पॅटर्न येतोय पुन्हा हे जितकं जवळ घेसाल तितकं छान दिसतं आणि डायरेक्ट रेडीमेड साडी असल्यासारखा फील येतो पण ही आपण रेडीमेड नाहीये तर या आपण आपल्या हाताने घालतोय तर त्याचं थोडं तुमचं मोठ्या बारीक होऊ शकतात पण एवढं काही नाहीये ते दिसताना खूप छान दिसतं साडी जितकी तुम्ही चांगली घेसाल तितकी ती छान दिसेल साडी आणि गौरी ह्या वर्षी गौरीचा सीझन आहे तुम्ही साडी घेण्याआधी हा आपण व्हिडिओ टाकतोय तर तुम्ही त्या पद्धतीने साडी घ्या खूप छान असा पद्धतीची साडी आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला पुढे 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 झिगझॅग घ्यायचा आहे ह्याचाच व्हिडिओ मी इंस्टाग्रामला टाकला होता तुम्ही पाहिलाही असेल हे बघा पुन्हा हे बघा एक सारखे प्लेटिंग आलेलं आहे इकडे वरती काय होईल याचं काही बघत बसायचं नाहीये फक्त तुमचं खालती जी साडी आहे ती छान पद्धतीने आली पाहिजे याच्यामध्ये झिगझॅग व्यवस्थित आले पाहिजेत हे बघा छान पद्धतीने एक लेवलमध्ये आहे हे जे आहे एक लेवलमध्ये आलं पाहिजे हे पुढे मागे झालं नाही पाहिजे आणि झिगझॅग बघा तुम्ही जेव्हा काठ हा कडक आणि थोडा मध्यम आकाराचा असेल तेव्हा जास्ती कडक नाही जास्ती पातळ नाही तेव्हा अशा पद्धतीच्या प्लेट्स येतात जास्ती कडक असेल तर एकदम चपट बसतं आणि जास्ती मऊ असेल साडी साडीची किनार जी मऊ असेल तर तुमची अशा पद्धतीची साडी येत नाही तर आपण शेवटपर्यंत झक्झॅक्ट करून घेऊ देवीच्या कमरेपर्यंत या झॅक्टचा पॅटर्न गेला पाहिजे हा पॅटर्न मी भरपूर वेळा घातल्यामुळं फास्ट होतोय तुम्हाला थोडा वेळ लागेल हे बघा अशा पद्धतीने हे एकदम छान शेवटपर्यंत आपल्याला ही आलेली आहे आता आपल्याला साडी उचलायची आहे तर आता कशा पद्धतीने करायचंय ते बघा अशा पद्धतीने आपण साडी हे केलेली आहे इकडे मागे थोडी सोडली होती त्याचबरोबर आपण इकडे काही मिऱ्या घालून घेतलेल्या आहेत जितक्या बारीक मिऱ्या घ्यायचाल तितक्या तुम्हाला त्या जास्ती दिसतील त्याचबरोबर झेक्झॅक्ट पॅटर्न कशा आहे तो बघितला आता आपण काय करायचं हे जो एक्स्ट्राचा पार्ट आहे साडीवर गेलेली आहे इथून वरती गेलेली ही साडी तर आता काय करायचं ही साडी इथनं फोल्ड करायची आहे हे बघा इथनं ती फोल्ड झाली पाहिजे उचलायची साडी आता ह्या ज्या मिऱ्या आहेत ह्या आया अशा उचलायच्या आहेत तुम्हाला जर हातात व्यवस्थित धरता आल्या तर ठीक नाही तर तुम्हाला आया अशा उचलायच्यात तुम्हाला वरच्यावर जर एकावर एक घेता येत असतील अशा तर हे बघा अशा पद्धतीने तुम्ही त्या एकत्र गोळा करण्याचा प्रयत्न करा त्यानंतर हे बघा हे जे आहे हे मागे सारा आणि अशाच पद्धतीने फक्त हे आया असं उचला उचलताना थोड काळजी घ्यायची आहे कारण की काय होतं उचलल्यानंतर थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो बाळादर आता हे बघा हे एक्स्ट्रा जे आपण सोडलं होतं हे आपण आता मागे फिरून घ्यायचंय बघा बॉडीला आता बॉडीला जेव्हा आपण माग फिरून घेतो हे बघा अशा पद्धतीने हे मागं फिरून घ्यायचे अमृत थांबतो थांब हे आहे असं आहे तुमचं व्यवस्थित राहणार आहे याच्यामध्ये काही हलणार नाहीये आता तुम्ही काय करायचंय पहिल्यांदा बॉडी बांधून घ्यायची ही जी साडी आहे ही बांधून घ्यायची आपल्याला आता आपण हे असं वरती घेतलंय पण आता काही वेळेला काय होतं की हातात निष्ठू शकतं किंवा काही आता आम्हाला ही प्रॅक्टिस झाल्यामुळे आम्ही हातात धरलेली आहे मी मी काही पिन लावलेलं ला नाही पण तुम्ही इथे पिन लावू शकता आता काय करायचंय आपल्याला नाडी बांधून घ्यायची ही नाडी बांधून घ्यायची ती नाडी बांधून घेताना डबल लाडी घ्यायची डबल फिरून जास्ती इथं बांधतो आणि कधी पण नाडी बांधताना उजव्या हाताच्या खाली बांधायचे म्हणजे दोरी दिसत नाही पॅक बांधता येते मागच्या बाजूला बांधायची नाहीये नाडी जोरात बांध जोरात बांध बां। सिंगल जोरात बांध ठीक जो। 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 आता हे बघा नाडी बांधून झालेली आहे आणि हा पॅटर्न पण आपला तयार झालेला आहे आता काय करायचंय हे बघा ही जी साडी आहे ती वरती ठेवतोय मी देवीच्या आणि हे बघा ही जी एक्स्ट्राची साडी आपण सोडली होती इकडनं तर ही साडी मागच्या बाजूने फिरवून घ्यायची आहे बघा आता ही मागच्या बाजूने जेव्हा फिरवून घेऊ आपण आता ही थोडी एक्स्ट्रा झालेली आहे आता आपण एक असा एक अंदाज घेतला होता तर तू काय करा इकडनं आहे ना पण पहिल्यांदा एक पिन लावून घ्या पिन लावून घेतल्यानंतर ह्या साडीला तुम्हाला परफेक्ट बसून जाईल पिन त्या जी एक्स्ट्रा सोडलेली साडी होती तर इकडनं आपण ती पायाला बांधून घेणार आहोत पिन लावून घेणार आहोत तर आता पिन लावून घेतल्यानंतर मोठ्या पिन असतील तर पिन चांगल्या बघा मोठ्या साईजच्या बस लावायच्या हे बघा पिन लावून घेतल्यानंतर ही एक्स्ट्राची जी साडी होती तर ती आपण हे बघा एक्स्ट्राची जी साडी आहे ती आता आपण इकडनं ह्या पायातनं खाली घालणार आहोत बघा ही मोठी झालेली आहे साडी तर थोडी जर आता मोठी झाली आहे तर आपण आता ह्याला पॅटर्न करूयात तयार नवीन तर आपण ह्याला ब्राह्मणी काष्ट आहे तर मागच्या बाजूने देवीला सोगा करूयात आपण आता हे बघा हे काय करूया मागच्या बाजूला देवीला सोडून घेऊया हे बघा इकडनं हा जो पाय आहे डावा त्या डाव्या पायामधून ही साडी खोचून घ्यायची आहे आरपार घ्यायची आहे जेणेकरून हे बघा मागच्या बाजूने ती पूर्ण निघेल हे बघा निघाली पूर्ण साडी आता पूर्ण निघाल्यानंतर आता आपल्याला ह्याला नंतर मागे सोगा करून आहे तो सोगा नंतर मी तुम्हाला दाखवेल अशा पद्धतीने हा सोगा करायचा आहे तर तो, तो कसा आहे ते दाखवतो आता, आता ही साडी इथेच सोडून द्यायची आता काय करायचंय आपल्याला इथे पिन लावून घ्यायची एक की जेणेकरून ही आयाशीच चांगली राहिली पाहिजे दिसली पाहिजे हा पाय उघडा दिसला पाहिजे यासाठी आपण काय करणार आहे आता इकडे एक पिन लावून घेणार आहोत ह्या पायाला इथे पिन लावून घ्यायचंय ते बघा इथे पिन लावून घेतलंय आता हे आहे असं सोडून द्या नंतर शेवटी आपण बघूयात आता पुढच्या बाजूने बघा तुम्ही बघा बरं पुढच्या बाजूनी बघा सरळ एकदम छान पद्धतीने साडी आलेली आहे आता हा जो पदर आहे तर आपल्याला काय करायचंय ब्राह्मणी काष्टा असल्यामुळे आता काय करायचंय हे बघा हे ह्या ज्या कमरेवरनं आहे तर इथनं आपल्याला हा सोडायचा आहे हे बघा आता काय करायचंय का हा जो सोगा होता हा थोडा झिगझॅग पॅटर्न आहे बघा हा आपल्याला अशा पद्धतीने सोडायचं बघा आता हे जे आहे हे अशा पद्धतीने माग फोड फिरवायचे हे बघा इकडे हे बघू शकता तुम्ही हे बघा हे अशा पद्धतीने जी साडी आहे की अशा पद्धतीने आपल्याला ती फिरवायची पुढच्या बाजूनी आता आपल्याला देवीचा पदर घ्यायचा आहे आता पदर जो घ्यायचा आहे हे बघा हे जे आहे हे आहे असच राहणार आहे याच्यामध्ये आपण थोडं नंतर लास्टला चेंजेस करूयात की हे कसं करायचंय पण हे बघा हे बघा हा पदर पूर्ण उघडा करायचा आहे आणि साडी ही पूर्ण उघडायची आता आता साडी उघडल्यानंतर हे बघा इथे हा पदर छातीवर घ्यायचा आहे देवीच्या आणि तुमच्या पद्धतीने तुम्हाला मिऱ्या घालून पदर देता येत असेल तर मिरी घालून पदर करू शकता किंवा असा हात घालून आतमध्ये एक एक पदर आपण घेऊ शकतो खाली बस रे हालती बॉडी पायाखाली हात माग घे थोडी बॉडी माग घे फायबर बॉडी असल्यामुळं हालत असते ही बॉडी हलकी असते अतून पोकळ असल्यामुळं हे बघा आता हा जो हे बघा हे कसं झालंय बघा हे जे आहे हे अशा पद्धतीने पदर देवीचा देऊन घ्यायचं आहे तर पुढच्या बाजूने आता तुम्ही बघू शकता साडी कशा पद्धतीने एकदम छान आणि आपण ब्राह्मणी काष्ट आहे मागून कासोटा घालणार आहे तर त्यामुळे पदर हा छोटा घेतला तरी चालतो जेणेकरून आपला देवीला जेव्हा पदर येईल किंवा मोकळी जरी आपण ठेवलं तर देवीचा कासोटा हा दिसू शकतो तर अशा पद्धतीने बघा साडी ही घालूयात आपण आणि हे जे आहे हे, हे थोडं खाली ओढून घेऊया थोडं अशा पद्धतीने की जेणेकरून छान दिसेल आता इथे पिन लावून घेऊया मोठा पिन घ्यायचा आहे पिन लावून हे बघा हे पिन लावला आता ही अशा पद्धतीने देवीची साडी झालेली आहे बघा तुम्ही किती छान पद्धतीने देवी, है।, पद्धतीने देवी है, आता हा जो पदर आहे हा तुम्ही सरळ करू शकता पूर्ण एक एक मेरी धरून मागच्या बाजूने आता हे जे आहे हे आता आपण हे जे एक्स्ट्राचं घेतलं होतं बघा तर हे जे आहे आता ह्याला आपण कासोटा करणार आहोत देवीचा इथे बघा अशा पद्धतीने कासोटा करणार आहोत तर आता ह्याला छोट्या छोट्या मिऱ्या घालून घ्यायच्या आहे बघा अशा पद्धतीने आणि हे बघा देवीला हा कासोटा तयार झालेला आहे मागच्या बाजूने तर आता आपण हा बरोबर देवीच्या इथे बांधून घेणार आहोत आणि ह्याच्यामध्ये एकही टाचणीचा प्रकार वापरलेला नाहीये मला टाचणी हा प्रकार कधीच आवडत नाहीये तर मी कधी हा टाचणी हा प्रकार वापरत नाही शक्यतो देवीच्या बॉडीला कधी पण तुम्ही बघा माझ्या जेवढ्या साड्या मी नेसवत असतो इंस्टाग्रामला युट्यूबला जेवढ्या व्हिडिओ आहेत तेवढ्या सगळ्या व्हिडिओंना तुम्ही बघा एकही देवीला माझ्या टाचणी नाहीये व्हिडिओ बनवण्याचा उद्देशच हा आहे की आपण मी जशा पद्धतीने साडी नेसवतोय किंवा बहुतेक जणांच्या घरी देवी आहे दे दे तर प्रत्येकाच्या घरी आई साहेबांची सेवा व्हावी प्रत्येकाच्या घरामध्ये आई साहेबांनी अशा छान पद्धतीने नटून उभं राहावं तर बघा तुम्ही मागच्या बाजूने किती छान पद्धतीने सोगा आलेला आहे तर जेव्हा आपण ही देवी डोक्या डोक्यावर घेतो जत्रेच्या टायमिंगला हळूबाईच्या जत्रेच्या वेळेला किंवा तुळजापूरमध्ये जेव्हा जेव्हा आपण अशी देवी अशी डोक्यावर घेत असतो त्या त्या वेळेला आपल्याला अशा पद्धतीने जेव्हा देवीचा असा पदर घेतला जातो छोटा पदर असेल तर अशा पद्धतीने जेव्हा देवीचा पदर येईल डोक्यावरती तर बघा तुम्ही निम्म्या निम छोटा पदर असल्यामुळे मागच्या बाजूने देवीचा हा दिसला जातो जरी पदर नाही घेतला केस मोकळी सोडली तर केस छोट्या पद्धतीची घ्यायची जास्ती मोठी पण नकोय बघा तुम्ही हे किती छान पद्धतीने देवी दिसतीये हे बघा किती छान पद्धतीने देवी ही दिसते आता तुम्ही हे जास्ती परफेक्शन मध्ये तुम्ही तुमच्या पद्धतीने आता आपण हे व्हिडिओ काढतोय म्हणून पण आपण हे जास्तीत जास्त परफेक्शन मध्ये आपण आपल्या घरी बनवू शकतो व्हिडीओ मध्ये कसं होतं की गडबड करत असतो आपण फास्टमध्ये व्हिडिओ काढायचे म्हणून तर हे बघा आता ह्या मिरे ह्या ज्या मिऱ्या आहेत ह्या वाकड्या तिकड्या झालेल्या आहेत हे पण थोडं वाकडं तिकडं झालेलं आता ह्याला आपल्याला सेट करायचंय आता सेट कसं करायचंय तर ह्या ज्या मिऱ्या आहेत इथे तर ह्या मिऱ्या तुम्हाला एक सारख्या एकावर एक धरायच्या आहेत हे इकडे तिकडे पांगायला नको अशा पद्धतीने बघा एकावर एक मिरी धरायची आहे छोटा पिन घे रे मला सगळ्यात छोटा पिन आणि सगळ्यात छोटा पिन घ्यायचा आहे की जेणेकरून जी पिन आपण लावू थांबतो हे बघा अशा पद्धतीने जेव्हा मिऱ्या आपण एकत्र हातामध्ये धरू त्यावेळेला एकदम छान पद्धतीने बघा हे होत असतं आता हे झिगझॅगचं जे आहे हे मिरी घ्यायची नाही आपल्याला हे फक्त जे स्ट्रेट मधल्या ज्या मिऱ्या होत्या त्याच मिऱ्या फक्त घ्यायच्यात आणि ज्या झिगझॅगच्या मिऱ्या आहेत त्या तशाच सोडायच्यात तर हे बघा आपण इथे एक छोटीशी पिन लावून घेणार आहोत जेणेकरून काय होईल ही जी साडी आहे ती निसटणार नाहीये त्या मिऱ्या ज्या आहेत त्या एक सारख्या राहतील त्या हलणार नाही आहेत आणि हे जे आहे ह्या अशा पद्धतीने परत आपण पुढे घेतलंय आणि हे जे आहे इकडे बघा तुम्ही इकडनं आपण जेव्हा हा सोगा फिरवलाय इकडनं हे जेव्हा फिरवलंय तेव्हा आता ते व्यवस्थित बसलेलं नाहीये बघा परफेक्शन मध्ये बसलेलं नाही तर आता ह्याला कसं करायचंय ह्याला आपल्याला ही जी झिगॅक आहे बघा ही अशा पद्धतीची जी झिगॅक आहे तर आता अशा पद्धतीने आपल्याला इथं हे मागे ओढता आलं तर ठीक आहे तुम्हाला किंवा मग हे असंच तुम्ही ठेऊ शकता हे बघा जे झिगझॅक वाकडे तिकडे झालेत ते सरळ करून घ्यायचेत आपण हे हाताणी बनवलेलं आहे झिगझॅक त्यामुळे ते सरळ करून घ्यायचं आहे आणि हे बघा ही एक छोटीशी झिगझॅक झाली असती पण थोडं आपण हे मागे ओढू शकतो म्हणजे मग हे परफेक्ट बसेल है, तर अशा पद्धतीने ही साडी झालेली आहे आता आपण देवीला पारंपरिक दागिने देवीचे जे दागिने असतात ते पारंपरिक दागिने आपण घेत असतो तर देवीला दागिने आपण घालणार आहोत जेव्हा देवीची ही छाती असते ती थोडी उंचवून घेण्यासाठी स्माइलीचे बॉल्स मिळतात तर ते तुम्ही छातीला लावू शकता किंवा न्यूजपेपर लावू शकता किंवा एखादी काडी जी मिळते बाजारामध्ये एखादी काडी मिळते तर ती लावू शकता किंवा पेपर फोल्ड करून तुम्ही इथे पट्टीमध्ये लावू शकता जेणेकरून जे दागिने असतात ते तुमचे वाकडे तिकडे होत नाही स्ट्रेट बसतात आणि एकदम व्यवस्थित बसतात आता काही जण मुखोटा लावून एक एक दागिना लावतो तर माझी जी, जी पद्धत आहे ती तुम्हाला दाखवतो की आपण दागिने कसे घालणार आहोत थांब झाला अशा पद्धतीने आपण दागिने तुळशी बागेमधून घेतलेले आहेत तर बघा देवीचे दागिने कंबरपट्टा वज्रटीक त्याच्यानंतर मंगळसूत्र पैंजन तोडे वाळे हे सगळं आपण घेतलेलं आहे तर आपण ते कसे घालायचे ते पाहूयात साडी संपूर्ण घातलेली आहे आता देवीला दागिने घालणार आहोत तर आपण कंबरपट्टा घ्यायचा आहे तर आपण हा साऊथ पॅटर्नचा कंबरपट्टा घेतलेला आहे तर तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे कंबरपट्टे घेऊ शकता कंबरपट्टा घालताना बघा ही जी कडा आहे ही या कड्यावर आली पाहिजे आणि कंबर पट्टा आपण बांधून घेणार आहोत हां झालं का झाले ना ठीक आहे तर अशा पद्धतीने कंबरपट्टा घालून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला दागिने घालायचे तर सगळ्यात शेवटी पहिला जो दागिना आहे ते खालून आपण घेणार आहोत तर पहिला दागिना आहे तर ही जवळजवळ अठरा पदरी माळ आहे ही आपण घालून घातली आपण थोडं हे बघा हे मागच्या बाजूला गेले तर इकडनं असं पुढे ओढून घ्यायचं असं त्यानंतर आपण मणिमंगळसूत्र घालणार आहोत काय केलंय ह्याला पुढे घेतलंय आणि हे घालून घेतलेलं आहे आता न्यूज पेपर घ्यायचा आहे हे बघा हे मागच्या बाजूला जात आहे थोडं तर आपण काय करणार इथं आपण न्यूज पेपरने थोडं स्ट्रेट करून घेणार आहे हे बघा हे अशा पद्धतीने हे स्ट्रेट झालं पाहिजे हे हलत होतं आता बघा स्ट्रेट होणार आहे छान पद्धतीने दागिने बसवायचे कारण की दागिन्यांवर खूप तुमच्या साडीचा लुक अवलंबून असतो तर दागिने भरपूर ठिकाणी मी पाहतो की दागिन्यांमुळे देवीचा जो लुक असतो तो एकदम चेंज होत असतो तर खालून जेव्हा आपण दागिने चालू करतो त्यावेळेला व्यवस्थित दागिने घालता येत असतात आता त्याच्यानंतर आपण कोल्हापुरी साज घालणार आहोत आता भरपूर दागिने वनग्रॅम चे सोन्यासारखे दिसणारे दागिने आता आपल्याला बाजारामध्ये मिळतात त्यामुळे सोनं खरं आणि हे म्हणजे असं कळत नाही एवढं तर हे बघा अशा पद्धतीने तुम्हाला हे घालायचं आहे स्टेप बाय स्टेप घालायचं आहे जास्ती खाली पण घ्यायचं नाहीये हे बघा त्यानंतर हा पण एक कोल्हापुरी साजचा एक नवीन पॅटर्न आता बाजारामध्ये आलेला आहे तो हा पण एकदम छान दिसतो तर हा पण एक घालायचा आहे आता हा काय करायचं एकावर एक ओव्हरलॅप झालाय ना तो थोड़ा है। बगा, थोड़ा है। तर थोडा हा बाहेर काढायचा आहे बघा अशा पद्धतीने थोडा बाहेर काढून हा मधी घ्यायचा आहे तर बघा किती छान वाटतय एकदम देवीचा गळा भरून येतो अशा दागिन्यांनी तर तुम्ही गौरीसाठी सुद्धा असे दागिने घेऊ शकता किंवा काळूबाईसाठी रोजा भवानीसाठी घेऊ शकता त्यानंतर आता था हे झालंय तर तुम्ही सोन्याचं डोरलं किंवा काय असेल तर तुम्ही ते घालू शकता नसेल तरी बघा ही छान पद्धतीची वज्रटीक आहे तर ही वज्रटीक आपण घालून घेतोय ही कोल्हापूर पॅटर्न एक वज्रटीक महालक्ष्मी आहे महालक्ष्मीच्या कोल्हापूरमध्ये महालक्ष्मीच्या गळ्यामध्ये असते बघा तर थोडी थोडीशी खालीच धरायची त्यानंतर ही बानूर ठुशी आहे तर ही ठुशी सुद्धा आपण घालून घेतोय तर ही याच्यावरती ठेवल्यावर अजून देवीचा जो लुक असतो तो, तो एकदम छान उठून दिसतो देवी सा... आता हा मुखोटा चांदीचा मुखोटा आहे आता मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी तर देवीला कानातले नथ जर घातली तर हे अशा पद्धतीने इथं ठेवायचं आहे आणि मुखोटा बांधून घ्यायचा आहे आता काही वेळेला कसं होतं मुखोटा मागे पडतो तर आपण त्याला मागच्या बाजूने मागच्या बाजूने पेपरची घडी किंवा तुम्ही एखादा ब्लाऊज पीस किंवा टॉवेलचा एक घडी आपण टाकू शकतो जेणेकरून देवी एकदम छान पद्धतीने दिसेल आता ही एक मोराची नथ नवीन आलेली आहे बाजारामध्ये मध्येही मिळती सोन्यामध्येही मिळती तर ही आपण बेंटेक्स मधली घेतलेली आहे खूप छान अशी ची मोराची नथ आहे देवीला आपण घालू शकतो ए बगा। ए बगा। ए हे बघा हे बघा हे अशा पद्धतीने खूप छान अशी नथ आहे बघा आणि हे झुमके आहेत देवीला तर ते आम्ही आता नंतर घालणार आहे पण हे झुमके तुम्ही घालू शकता छान पद्धतीने आता देवीला तोडे हातामध्ये कंगन घालणार आहे तर हे असे फोल्डेबल म्हणजे असे स्क्रूवाले घ्यायचे की जेणेकरून आपल्याला अशा पद्धतीने घालता येतात मोठी बॉडी असेल छोटी बॉडी असेल आपल्याला बॉडींचे अंदाज नसतात तर अशा स्क्रूमधले तुम्ही घ्यायचे आहेत की जेणेकरून आहे बघा अशा पद्धतीने ते राहतात आणि काही वेळेला कसं होतं की बांगड्या मिळत नाही अशा देवीला तर बांगड्या मिळत नसल्यामुळे मग आपण स्प्रिंगच्या बांगड्या घेत असतो देवीला तर तुम्ही गौरीसाठी घेऊ शकता किंवा आपल्या घरातली देवीची बॉडी जर खूप मोठी असेल आणि तिला जर बांगड्या बसत नसतील तर आता बाजारामध्ये अशा स्प्रिंगच्या बांगड्या मिळतात तर हे तुम्ही बघा अशा पद्धतीने टाकायचे हे बघा हे अशा पद्धतीने टाकायचे आणि नुसतं फिरवायचे अशा पद्धतीने की बांगडी पूर्ण बसत असते हे बघा ह्या अशा पद्धतीने फिरवायचे गोल 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 हे बघा अजून एकदा अजून एक लावणार आहोत की जास्ती बांगड्या दिसल्या पाहिजे देवी छायला हे बघा आता ह्या बांगड्या झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा पुढून एक कंगन अशा मध्ये घ्यायचं आहे आणि बांधून पूर्ण पॅक करून टाकायचं हे बघा पूर्ण हात देवीचा भरगतचा दिसत असतो आणि हे तुम्ही वॉशेबल आहे तुम्ही धुवून परत लावू शकता देवीला हे बघा इकडे पण आपण अशाच पद्धतीची घेणार आहोत त्यानंतर इकडे सुद्धा एक स्प्रिंगचं जे टोक आहे हे असं घालायचं आहे आणि नुसती फिरवायची आहे पुन्हा काढताना अशाच पद्धतीने तुम्ही काढू शकता की जेणेकरून काय होत कि ते तुम्ही पुन्हा धुवून परत सुकवून धुवून किंवा पुसून पण काढू शकता म्हणजे ते परत नवीन सारखं दिसतं हे बघा पूर्ण हात बघा किती छान पद्धतीने देवीला सुडा भरल्यासारखा नवीन वाटतंय का नाही एकदम छान पद्धतीने दिसतात आता देवीला आपण पैंजण घालणार आहोत अरे बघा हे पैंजण एकदम चांदीगत दिसणार अशा पद्धतीने असतात हे बेन्टेक्सच्या आहेत हार्डली एक दोनशे ते अडीचशे रुपयापर्यंत पर्यंत मिळतात तर हे आपण पैंजण बघा दोन्ही पायात पैंजण घालून घेणार आहोत त्यानंतर तो हे तोडे असे आता नवीन बाजारामध्ये आलेले आहेत तर हे पण तुम्ही तोडे आपले शिंदेशाहीत जे तोडे असतात चांदीचे मिळतात त्या पद्धतीने दिसतात ते पण आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत त्यानंतर हे बघा अशा पद्धतीने हे हातामधले मुलींचे ह्या अशा अशा हातामध्ये असतात जे मुली वापरतात तर ते आपण देवीच्या पायामध्ये पण छान वाटतात आपण हे तोड्यासारखं वाटतं एकदम तर हे बघा हे असे अशा पद्धतीने ते घालू शकतो देवीच्या पाया की जेणेकरून देवीचा पाय हा भरगतच दिसेल बघा कशा पद्धतीने एकदम पाय देवीचा आता देवीला जोडवी मासोळी घातल्यानंतर पाय एकदम भरून दिसतो तसंच ह्या पद्धतीने इकडे पण आपण घालून घेणार आहोत एकदम पाय बघा भरगतच दिसतात आणि एकदम देवीचं हे जे रूप आहे एकदम सुंदर दिसतं कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ नक्की सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या इंस्टाग्राम चॅनेलला वेगवेगळ्या देव देवी देवतांबद्दलची माहिती आपण देत असतो त्याचबरोबर संपूर्ण सणवाराची माहिती आपण देवीची पूजा कशी करायची त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये ज्या अडीअडचणी येत असतात त्याबद्दलची संपूर्ण माहिती यूट्यूब इंस्टाग्रामवर मी देत असतो तर ही साडी हा जो पॅटर्न आहे हा तुम्हाला कसा वाटला तुम्हाला अजून काही पॅटर्न शिकायचे असतील तर मला कमेंटद्वारे सांगा पर्सनली मला मेसेज करा इंस्टाग्रामला माझ्या इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका माझ्या यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओला लाईक करायला विसरू नका नमस्कार